देवतांचं कारस्थान माझ्या मातेची सत्व परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा उमा सावित्रीने ब्रह्मा विष्णू महेश यांना विनंती केली. माझ्या मातेचं पातिव्रत्य तेजानं सारं विश्व झाकोळण्यात आलं लागलं काय अशी ज्यावेळी त्याला भीती वाटली त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश ब्राह्मण रूपाने आले आणि माझ्या मातेला सांगू लागले की हे सांगली आम्हाला भिक्षा वार एवढंच हवे तर ती सुद्धा कोणत्या रूपानं नग्न होऊन आम्हाला अन्न दे या साध्वी पदे पदे ना गुरु आश्रमी आमच्या पिताजींच्या तपश्चर्येनं तपस्सामर्थ्यानं मंत्रातील पाणी यांच्याबद्दल अभिषिक्त केलं आणि ते केल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे छोटी छोटी रांगती बाळ झाले. त्या बाळाला मातेने स्तन्य देऊन त्या त्रय देवतांची इच्छा पूर्ण केली. आमच्या पिताजींची इच्छा होती मातेची पण इच्छा होते की या तीन सत्व रज तम या तीन गुणाने नटलेला पुत्र आपल्याला व्हावा अशी अंतिम महामुनीने त्या देवतांच्या जवळ केलेली इच्छा या इच्छेमुळे आमचा जन्म झाला. प्रत्यक्ष शंकराच्या रूपानं दुर्वासांचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवांच्या रूपानं चंद्राचा जन्म झाला. याच बरोबर आमच्या पिताजीने एक कन्या हवी होती पण तीही कन्या जन्माला आली तिचं नाव शुभात्रयी शुभात्रयी आणि आमच्या हातात या नावानं आम्ही अवस्थित झालो. या पृथ्वी तलावामध्ये जो क्षणार्धात प्रगट होऊन साऱ्याला दर्शन देतो याला दत्ताशास्त्रीची संज्ञा प्राप्त झाली. ठरवली आपण ध्यान करावं आणि पुढील मार्गावर करावं.